2047 पर्यंत काय जमलं तर बघावं. येणाऱ्या 2024 मध्ये पुन्हा एकदा या देशामध्ये मोठी क्रांती होणार आहे आणि त्यामुळे संजय राऊतजी आणि राहुल गांधीजी यांनी दिवसाने स्वप्न पाहणं बंद करावं. पंतप्रधान होते काय सांगाल? संजय राऊत आणि राहुल गांधीजींना दोघांनी 2047ची वाट बघावी. 2047 पर्यंत काय जमलं तर बघावं, पण 2047 पर्यंत तरी देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि NDA घटक पक्षाचं राज्य राहणार आहे. कारण माननीय मोदीजींनी संपूर्ण जगामध्ये भारत देशाला सर्वोत्तम देश व्हावा असा संकल्प केला आहे आणि मोदीजीच्या संकल्पाला 130 कोटी भारतीयांनी समर्थन दिलं आहे आणि त्यामुळं येणाऱ्या 2024 मध्ये पुन्हा एकदा या देशामध्ये मोठी क्रांती होणार आहे आणि मग 2029-2034 आपण खरं तर या देशामध्ये प्रचंड ताकदीने जनतेचं समर्थन खरं तर या देशाला मजबूत करण्याकरता मिळणार आहे आणि देशाला मजबूत करण्याची ताकद केवळ मोदीजीमध्ये आहे. 150 देशांनी मोदीजींचं नेतृत्व मान्य केलं आणि त्यामुळं खरं तर या देशामध्ये मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण भारत देश एक नवीन संकल्प घेऊन उभा आहे आणि त्यामुळे संजय राऊतजी आणि राहुल गांधीजी यांनी दिवसाने स्वप्न पाहणं बंद करावं. 2047 पर्यंत जरा त्या ठिकाणी कुठलंही त्या ठिकाणी पंतप्रधान पदाचं स्वप्नसुद्धा जे आलं असेल ते खरं होणार नाही.